पहा विद्यार्थी मित्रांनो मग तुमचं पुस्तक उघडा आणि पुस्तकात पहा काय दिलं आहे प्रश्न चार किलोग्रॅम तांदळाची किंमत म्हणजे चार किलो तांदूळ ही कशा एवढे आहेत नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किंमती इतक्या आहेत नऊ किलोग्रॅम गव्हाची जेवढी किंमत आहे तेवढी चार किलोग्रॅम तांदळाची किंमत आहे हां जर एक किलोग्रॅम गव्हाची किंमत वीस रुपये असेल तर आठ किलोग्रॅम तांदूळ व नऊ किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती अरे किती सोपा प्रश्न विचारलाय मिळून बघा काय म्हणलंय चार किलोग्राम तांदूळ हे कशाच्या रुपया एवढे नऊ किलोग्रॅम गव्हा एवढे मग एक किलो गहू कितीला दिलेत वीस मग एक किलो गहू वीस रुपयाला तर नऊ किलो गहूची किंमत किती झाली नऊ आणि नऊ आणि वीसचा गुणाकार नऊ दोन्ही अठरा एकशे ऐंशी रुपये हे नऊ किलोग्राम गव्हाची झाली मग चार किलो तांदळाची सुद्धा किंमत किती झाली एकशे ऐंशी रुपये समजलं आणि आपल्याला विचारलंय काय आठ किलो तांदूळ अधिक नऊ किलो गहू आता नऊ किलो गहूची तर किंमत आहे एकशे ऐंशी रुपये हां आणि चार किलो तांदळाची एकशे ऐंशी तर आठ किलो तांदुळाची एकशे ऐंशीचे दुप्पट अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे तीनशे साठ रुपये मग आता तीनशे साठ अधिक एकशे ऐंशी बरोबर किती आलं शून्याला शून्य सहा सहा बारा तेरा चौदाला चार हा चाला एक दोन तीन पाच पाचशे चाळीस रुपये म्हणजे पर्याय नंबर डी होताना सोपा प्रश्न फार सोपा आहे समजून घ्या स्टेप्स लक्षात घ्या निश्चित तुम्हाला आलं असेल पाहूयात दुसरा प्रश्न काय दिलाय दुसरा प्रश्न नऊशे गुणिले शंभर येण्याकरिता आता नऊशे गुणिले शंभर येण्याकरिता म्हणजे आता नऊशे गुणिले शंभर तर आणून पहिलं उत्तर शंभर न शून्य लागूनलं शंभर एक न शून्या लागूनलं शून्य शंभर न परत शून्य लागूनलं शून्य आणि शंभर नऊ लागुण शंभर नव नऊशे मग आता हे नऊशे आलं म्हणजे उत्तर किती आहे नव्वद हजार आ प्रश्न समजून घ्या शंभर नऊशे गुणिले शंभर येण्याकरिता म्हणजे नऊशे गुणिले शंभर येण्याकरिता म्हणजे काय रे नव्वद हजार येण्याकरिता नव्वद हजार येण्याकरिता त्र्याऐंशी हजार पाचशे चोवीस आणि चार हजार तीनशे पासष्ट यांच्या बेरजेत कोणती संख्या मिळवावी आता ह्यांची बेरीज करायची आणि ह्याच्या बेर्जेत कोणती संख्या मिळवली तर नव्वद हजार येईल करू बिरीज पाच अन चार नऊ सहा सात आठ पाच अन तीन आठ चार अन तीन सात आठ सत्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद मध्ये किती मिसळले तर नव्वद हजार येईल मग आता साधं सोपं गणित आहे मुलांना आता ह्या नव्वद हजारातून हे वजा करा किंवा ह्याच्यामध्ये ह्याच्यातला पर्याय कोणता तरी ठेऊन बघा बघा बरं काय येईल अधिक पर्याय आपण दोन हजार एकशे अकरा ठेऊन बघू आठ न एक सॉरी नऊ एक नहाला शून्य हात चाला एक आठ एक नऊ एक दहा ला शून्य हात चाला एक आठ एक नऊ एक दहा ला शून्य हात चाला एक सात तीन दहाला शून्य हात चाला एक नव्वद हजार आलं गिरी उत्तर दुसरी पद्धत नव्वद हजारातून सत्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद वजा करा बघा वजा बाकी एवढीच येते का नाही दहातून नऊ गेले एक पुन्हा दहातून इथं नऊ गेले एक पुन्हा ह्या दहातून नऊ गेले एक त्याच्यानंतर दहातून आठ गेले दोन आणि नावातून नऊ गेले शून्य दोन हजार एकशे अकरा कशाही पद्धतीनं करा उत्तर पर्याय बीच येईल समजलं मुलांना पाहूया पुढचा सोपा प्रश्न पाहूया तिसरा असा सोपा प्रश्न काय दिले एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते पाणी पंच्याण्णव लिटर उपसते ते एका मिनिटात तेरा हजार नऊशे पासष्ट लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल समजलं आता बघा एकशे पंच पन... म्हणजे पंच्याण्णव लिटर पाणी उपसते हे तुम्ही जार घेतात ना त्या जारमध्ये किती असते वीस लिटर पाणी बरोबर आहे तसं आता हे पंच्याण्णव लिटर पाणी उपसतं इंजिन एका मिनिटात एका मिनिटात पंच्याण्णव लिटर तर तेरा हजार नऊशे पासष्ट लिटर हे किती मिनिटात म्हणजे भागाकार करावा लागल एक पेन पंच्याण्णव रुपयाला तर तेरा हजार नऊशे पासष्ट रुपयात किती पेना असंच करायचं मग पंच्याण्णव न ह्याला भागा पंच्याण्णव भागिले तेरा हजार नऊशे पासष्ट मग काय येईल रे पंच्याण्णव न एकला भाग जातो का नाही जात पंच्याण्णव न तेराला भाग जातो का नाही जात पंच्याण्णव न बघ आता एकशे एकोणचाळीसला भाग घाला पंच्याण्णव एक पंच्याण्णव नऊमधून पाच गेले चार उरले आणि इथं चौदातून नऊ गेले उरले पाच आणि एकमधून एक, एक गेलं शून्य आता वरून घेतले सहा मग आता पंच्याण्णव म्हणजे समजा शंभर पाचा पाचशे मग आता पंच्याण्णव गुणिले चार करून बघू पाच चोक वीसला शून्य हा चाले दोन नऊ नऊ चौक छत्तीस सदोतीस अडोतीस तीनशे ऐंशी आलं आणि पंच्याण्णव गुणीले पाच जर केलं तर पाचा पाचा पंचवीस हातच्याले दोन नवा पाचशे पंचेचाळीसशे याच्या सत्तेचाळ चारशे चार चार सत्तावन्न हे बरोबर यायलं आहे म्हणजे आता कितीचा भाग जाईल पाचचा भाग जाईल का इथं चुकलं आहे आपलं वजाबाकी नऊमधून पाच गेले चार उरले आणि तेरातून नऊ गेले हे येता तिथं चार लक्ष आहे का चारशे शेहेचाळीस म्हणजे आता हे पाच चारशे शहात्तर तर मोठं आहे मग आता पाचनं नाही तर चारनं ना भाग जाईल मग आता इथून तीनशे ऐंशी वजा करायचे सहा चौदातून आठ गेले उरले इथं पण सहा आणि चारमधून चार गेले शून्य आता वरून काय घ्यायचं वरून सहा घेतलं आता वरून पाच घेतलं ठीक आहे मग आता पाच म्हणजे पंच्याण्णव सख बरोबर आहे म्हणजे सहा सात पंच्याण्णव गुणिले सात करा साता पाच पस्तीस हातचे आले तीन नवा सत त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहा स सहाशे पासष्ट चाललं रे सात सहाशे पासष्ट बाकी शून्य 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 उत्तर एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस मिनिटे लागतील तास नाही कारण एक मिनिटात पंच्याण्णव लिटर होत समजलं मुलांनो फार महत्वाचं बरं का भागाकार व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित उत्तर काढा पहा पुढचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न काय दिले दोन संख्यांची बेरीज नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आहे दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांची बेरीज नऊ लाख सत्त्याण्णव हजार सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आहे एवढं समजलं पुढे जर एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशे मोठी असेल एक संख्या कशी आहे वीस हजार एकशे मोठी आहे वीस हजार एकशे म्हणजेच काय वीस हजार शंभर न मोठी एवढं समजलं पुढं तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती आता दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती म्हणजे मोठी संख्या ही आहे बरोबर आहे या चार पर्यायातून कोणती तरी एक संख्या ही मोठी आहे मग मोठी किती न मोठी आहे वीस हजार शंभर न मोठी आहे मग आता पर्यायाचा वापर करावा लागेल कारण पर्यायात दुसरी संख्या दिली ह्याच्यापैकी एक कोणती तरी मग आता ह्याच्यातली कोणती तरी एक घेऊया आपण समजा आपण घेतलं पन्नास हजार सॉरी पाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर घेतलं आता ही कशी आहे वीस हजार एकशे न मोठी आहे बरोबर आहे दुसरी संख्या मग वजाबाकी करून बघू बरं किती वीस हजार शंभरनं मोठी म्हणजे सात सात आठमधून एक गेले परत सात इथं तीन दहातून आठ गेले उरले दहातून दहातून दोन गेले रे दहातून दोन गेले आठ आणि एक चारमधून एक गेला पाचमधून एक गेला चार अठ्ठेचाळीस म्हणजे चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर आलं आता ही कोणती संख्या आली पहिली संख्या आली ही आली पहिली संख्या आणि ही आहे दुसरी संख्या पर्यायात मग जर पहिली संख्या आणि दुसरी संख्याची बेरीज केली तर ही येईल का बघा बरं मग बेरीज करून बघूया आपण म्हणजे आता ह्याची बेरीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागल हे मोडून टाकू आपण आता ह्या पहिल्या आणि दुसऱ्या संख्येची बेरीज करूया किती येईल सात आणि सात चौदाला चार हातचाला एक सात सात चौदा आणि एक पंधराला पाच हातचा एक आठ आणि आठ सोळाला सहा हातचाला एक तीन आणि तीन सहा आणि एक सात हातचा एक आठ आणि एक नऊ पाच पाचन चार नऊ आता इथं नाही इथं हातचा येणारच नाही हा नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आलं उत्तर मग कशामुळं आलं तर पर्याय नंबर डी या दुसऱ्या संख्येमुळं आलं समजलं मुलांना फार सोपं गणित आहे समजून घेऊन पहा पाहुयात पाचवा प्रश्न प्रश्नाला महत्व द्या अर्ध उत्तर तिथंच असतंय बरं का पहा एक इंजिन तासाला चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खेचते म्हणजे एका तासात चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर ते पाणी ओढतं एवढं समजलं पुढं आणखीन काय सांगितलं एका दिवसात दहा तास इंजिन चालवण्यात येते मग आता एका दिवसात किती तास आहे दहा तास म्हणजे एका दिवसात पाणी किती रे दहा गुणिले चौऱ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याऐंशी हजार पाचशेच्या पुढं एक शून्य दिला म्हणजे दहा तासात आठ लाख पंचेचाळीस हजार लिटर पाणी ओढते हा पुढं आता प्रश्न पुढं काय म्हणलंय अजून तर पाच दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल अरे किती सोपा प्रश्न आहे एका दिवसात एवढं तर पाच दिवसात किती मग पाचनं ह्याला गुणायचं मग पाचनं ह्याला गुणत असताना पाचनं शून्याला गुणलं शून्य पाचनं शून्याला गुणलं शून्य पाचनं शून्याला गुणलं शून्य म्हणजे एक दोन तीन शून्य येतील मग तीन शून्य कुठं आहे शेवटी इथंच आहेत ह्याच्यात ह्याच्यात नाही म्हणून ह्याचं डोळे झाकून गुणाकार करायच्या अगोदर उत्तर पर्याय डीच येतंय हे पक्का आहे नसेल तर तुम्ही खात्री करून बघा तेच येते की नाही पहा पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न काय दिले कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत तर वरील वरीलपैकी सर्वात स्वस्त कोणता आहे बघा रे नीट बघा एचा दर काय दिले चारशे साठ रुपयाला तेवीस मीटर म्हणजेच काय समजा उदाहरणार्थ तेवीस पेना चारशे साठ रुपयाला इथं अडोतीस पेना नऊशे बारा रुपयाला पंधरा पेना तीनशे पंच्याहत्तर रुपयाला अठरा पेना तीनशे शहाण्णव रुपयाला तर मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये सगळ्यात स्वस्त पेन कुठं आहे मग हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काटा काटी करावी लागेल बरोबर आहे मग आता काटा काटी कशी करणार आहे बघा चारशे साठ रुपयाला तेवीस पेना म्हणजे तेवी एक तेवी तेवीस दोन्ही शेचा शून्याला शून्य वीस ठीक आहे त्याच्यानंतर पुढं पहा काटाकाटी काय येईल म्हणजे ही किती रुपयाला झाली रे पेन ही झाली वीस रुपयाला पेन असं समजू हा पुन्हा अडोतीस ना नऊशे बारा हे बघा नऊशे बारा भाग अडोतीस मग काय येईल समजा बेन भाग घालू बे एक बे आणि इथं एक आला ब्याण्णव अठरा खाली एकोणीस आले पुन्हा बे चोक आठ एक उरला बे पंचे दहा एक उरला बे सख बारा एकोणी एक एकोणी एकोणी एक 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 दोन्ही अडोतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न म्हणजे एकोणी दोन्ही अडोतीस पंचेचाळीसमधून अडोतीस गेले सात उरले आणि एकोणीस चोक शहात्तर हे किती आलं रे चोवीस रुपयाला एक पेन अर्र म्हणजे नाही हे तर येऊ शकत नाही कारण ह्याच्यापेक्षा स्वस्त हे झालं पुन्हा तीनशे पंचाहत्तर रुपयाला पंधरा पेना मग पेन सथी पंद्रा एक पंद्रा, पंद्रा पेन काढण्यासाठी बघा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस सात उरले सदोतीसमधून तीस गेले सात आणि पंधरा पाचशे पंचाहत्तर आता ही तर पेन पंचवीस रुपयाला झाली म्हणजे पंचवीस रुपये मीटर झालं चुकलं हे पण नाही स्वस्त नाही आहे मग आता तीनशे शहाण्णव भागिले अठरा अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस एकोणचाळीसमधून छत्तीस गेले तीन उरले परत अठरा दोन्ही छत्तीस हे झालं बावीस हे पण नाही मग सगळ्यात स्वस्त कोणतं झालं हे हे मीटर आहे बरं का एक मीटर बावीसला ला एक मीटर पंचवीसला एक मीटर चोवीसला आणि एक मीटर वीसला ला मग सगळ्यात स्वस्त झाला ए म्हणून ए कुठं आहे तर पर्याय ए मध्ये ए दिलेला आहे म्हणून त्याचं उत्तर पर्याय ए समजलं मुलांना पहा पुढचा प्रश्न पाहूया सातवा प्रश्न काय दिले विनयला रोज तीन तास याप्रमाणे सतत पंधरा दिवस रोज तीन तास म्हणजे एका दिवशी तीन तास काम करायचं आणि असं पंधरा दिवस काम केल्याबद्दल एक हजार एकशे पंचवीस रुपये मिळतात एक हजार एकशे पंचवीस रुपये पंधरा दिवसाला मिळतात हां तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती मिळतात असा प्रश्न आहे हे बघा प्रत्येक तासाचं चा काढण्याच्याऐवजी आधी प्रत्येक दिवसाचं तर काढू पंधरा दिवसाला एक हजार एकशे पंचवीस तरी एका दिवसाला किती मग एक हजार एकशे पंचवीस भागिले पंधरा पंधरा एक ए भागाकार असा पण करता येते आणि हे बघा हे असाही भागाकार करते बरं का पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा ती एक पंचेचाळीस पंधरा चौसाठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा सक्के नव्वद पंधरे सत्ते पाचव दर्शे आणि पुन्हा बारातून पाच गेले सात उरले शून्य इथं एकमधून एक गेलं शून्यवरून पाच पंधरा पाचवी पंच्याहत्तर म्हणजे पंचाहत्तर हे एका दिवसाला मिळतात मग आता मला सांगा एका दिवसाला पंचाहत्तर मिळतात तर ते दिवसाला किती तास काम करते तीन तास मग पंचाहत्तरला तीन न भागा तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक उरला आणि तीना पाची पंधरा पंचवीस रुपये एका तासाला म्हणून याचं उत्तर गडबडीमध्ये पंचाहत्तर दिसलं म्हणून पर्याय एक करू नका तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी एका तासाला पंचवीस आणि एका दिवसाला पंचाहत्तर होत समजलं प्रश्न व्यवस्थित वाचा उत्तर आपोआप येतच आहे पहा पुढचा प्रश्न पाहूया आठवा प्रश्न काय दिले शुक्रवारी एक हजार दोनशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले एवढं समजलं पुढचं शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सरकंच बघायला गेले आता मला सांगा शुक्रवारी एक हजार दोनशे पन्नास गेले आणि शनिवारी याच्या तिप्पट गेले म्हणजे किती गेले तीन ना शून्याला गुणला शून्य पाच ते पंधराला पाच सात चाला एक तीन दोन्ही सहाने एक सात आणि तीन एक तीन म्हणजे शनिवारी तीन हजार सातशे पन्नास गेले आता पुढं प्रश्न काय विचारला आहे का विचार सगळे मिळून या दोन दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले मग आता दोन्ही मिळून किती लोक गेले सर्कसला पाहायला तर मग तीन हजार सातशे मध्ये अधिक बाराशे पन्नास जर केलं तर शून्य 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 आणि तीन आणि एक तिथं किती येईल तर चार आणि एक पाचचा पाच पर्याय नंबर बी समजलं मुलांनो किती सोपे सोपे प्रश्न आहेत पहा बरं पुढचा पाहूया नववा प्रश्न आणि या स्वाध्यातला शेवटचा प्रश्न दोन संख्यांची बेरीज तीन लाख पंचेचाळीस सा हजार सहाशे अष्ट्याहत्तर आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा सोळा हजार सोळाने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती हे प्रश्न परीक्षेत आलाय आणि ह्याच्यासारखाच एक प्रश्न आपण सोडवलाय सुद्धा म्हणजे दरवर्षी परीक्षेत लक्षात घ्या मला नो ह्याच्यासारखा प्रश्न येतो बरं का म्हणून समजून घ्या काय म्हणलं रे बघा दोन संख्यांची बेरीज तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर आहे एवढं समजलं एक संख्या सोळा हजार सोळानं मोठी आहे एक संख्या आणि ती मोठी संख्या कोणती म्हणले मग आता ह्याच्यातलीच मोठी संख्या आहे मग पर्यायाचा वापर करावा लागेल मग आता नेहमीप्रमाणे आपल्याला सगळ्या संख्या घेऊन बघाव्या लागतील त्याच्यातून ही वजा करावी लागल आणि आलेल्या वजा बाकीची आणि याची मूळ संख्येची बेरीज करावं लागल मग बघूया दुसरी संख्या आता ही दुसरी संख्या कोणती आहे तर ह्याच्यापैकी आपण घेऊया सी नंबरची घेऊया एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळ आता ह्याच्यातून ही वजा करायची सोळा हजार सोहळा वजा करा सातमधून सहा गेले एक चारमधून एक गेले तीन आट ला आठ दहातून सहा गेले चार आठमधून दोन गेले इथं सहा आणि इथं एकला एक, ला एक किती आलं एक लाख चौसष्ट हजार आठशे एकतीस आता ह्याच्यामध्ये हीच मिसळायची एक ऐंशी आठशे सत्तेचाळ कारण ही कोणती झाली दुसरी आणि ही संख्या कोणती झाली पहिली बरोबर आहे कारण दुसरी संख्या कशी आहे तर सोळा हजार सोळानं मोठी आहे म्हणलंय मग मोठी आहे म्हणून हे त्याच्यातून ही वजा केली तर ही आली ही आली पहिली संख्या ही कोणती आली पहिली, पहिली संख्या आणि ही कोणती आहे दुसरी संख्या मग आता दोघांची बिरीज एवढी यायला पाहिजे बघा बरं सात एक आठ आलं किरे आठ तीन आणि तीन सहा ने एक सात आलं कि रे सात आठ आठ सोळाला सहा आलं रे सहा त्याच्यानंतर चाओदा, चार आणि एक पाच आलं की पाच त्याच्यानंतर सहा सहा बारा तेरा चौदा चौदाला चार आलं हे पण आणि एक दोन तीन तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर आलं कोणत्या पर्यायामुळं आलं तर पर्याय नंबर सी समजलं समजून घ्या आणि छानपैकी सराव करा पुढचा ग्रहपाठ आहे स्वाध्याय दोन पॉइंट दोन